पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पिता परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभ आणि तुमच्या अंतर्यामी. दुष्टाला आडवायला जायचे, समोरच्या व्यक्तीचं मन एका गोष्टीकडे वळालेलं आहे असे तुला कळालं, तू त्यांना अडवायला गेलं तर त्या व्यक्ती तुझ्या बरोबर दुश्मनीचा व्यवहार चालू करणार. कर्नाटकामध्ये एका पॅरिश मध्ये प्रवचन द्यायला मी जात होतो. मला ज्या त्या पॅरिश कडे घेऊन जाण्यासाठी एक बंधू पोचलेला आहे, या बंधू मात्र त्याने एक थ्रिल आहे, फादरांना मी घेऊन जाणार आहे. हालेलुया. फादरांना मी गावामध्ये पोहोचवणार आहे. हालेलुया. फादरांना घेऊन जाण्याची जबाबदारी मला मिळालेली आहे. हालेलुया. या थ्रिल मध्ये हा माणूस ऍक्सिलेटर दाबत बसलेला आहे. हालेलुया. ऍक्सिलेटर दाबत आहे. हालेलुया. मी एक दोन शब्द बोलून बघितलं, मला कळालं की या बंधूच्या डोक्यात विचार बसलेला आहे. मला आता ताकदीने माझा जबाबदारी पार पडायचा आहे म्हणून. हालेलुया. प्रियानो, मला कळालं यांच्याशी बोलून काही उपयोग नाही. हालेलुया. मी येशूला सांगितलं, येशू चर्च मध्ये गाडी पोहोचे पर्यंत एक गाडी डाव्या बाजूला, दुसऱ्या गाडी उजव्या बाजूला, तिथपर्यंत उभा करा. विषयात आला. हालेलुया. पूर्ण रस्त्यावर एक गाडी इकडे असेल तर दुसऱ्या गाडी इकडे येणार, त्या गाडी जाताना दुसऱ्या एक गाडी तिकडे येऊन उभा राहणार. म्हणजे शांततेत गाडी प्रवास करत होते. हालेलुया. मला असे बोलायचं आहे, तुला जे बोलायचं आहे ते माणसाच्या बरोबर बोलून वातावरण बिघडून गेल्यापेक्षा तुला जे बोलायचंय ते ऐकायचा तयारी मुक्ती असलेली पवित्र आत्मा आहे तिकडे. येशू जवळ बोला. हालेलुया. येशू त्या गोष्टीचा योग्य व्यवस्था करून देणार. हालेलुया. हालेलुया. या गाडी पुढे जात आहे तेव्हा मी माझा हात मात्र असे पुढे ठेवतो. रस्त्याला एक आशीर्वाद आहे. हालेलुया. बंधूला अजून जोर वाटत आहे, फादर रस्ता उघडं म्हणू दे म्हणून प्रार्थना करत असेल. हालेलुया. म्हणून बंधू अजून जोर देत आहे. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, तुमच्या अशक्तपणामध्ये, तुमच्या दुर्बलतामध्ये तुम्हाला मदतीसाठी, तुमच्या मदतीसाठी पवित्र आत्मा तिकडे उभे राहणार. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रोजच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याच्या मदत घेणारा किती लोक तिथे बसलेला आहे.
परत एकदा हालेलुया दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या जीवनामध्ये हालेलुया पवित्र आत्म्याचा मदत घेऊन जगणारे लोक प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया पवित्र आत्म्याच्या मदतीने आपण जगतो तेव्हा वातावरण निराळा हालेलुया हालेलुया लूकाचं शुभवर्तमानामध्ये सहावा अध्यायातील 27 पासूनच्या वचनामध्ये लूकाचं शुभवर्तमान सहावा अध्यायातील 27 पासूनच्या वचनामध्ये हालेलुया हालेलुया देवाचा हत्यार देवाने आपल्या हातात दिलेला आहे प्रेज द लॉर्ड सिस्टर वाचणार पहिले वचन मात्र हात वर करून तुम्ही बोला परंतु तुम्हा ऐकणाऱ्यांस मी सांगतो तुम्ही आपल्या वैऱ्यांवर जे तुमचा द्वेष करीता त्यांचे बरे करा हालेलुया जे तुमचा द्वेष करता त्यांचा प्रॅक्टिकल आहे कसं करायचं म्हणून त्यानंतर लिहिले होते तुम्ही वेळ आहे तेव्हापासून वाचा हालेलुया प्रॅक्टिकल काही आहे हालेलुया प्रॅक्टिकल असे आहे इकडे मानलं तर ते तिथे लिहिलेलं आहे तेव्हा आताच आहे बघायचं हालेलुया इकडे मारलं तर काय करायचं म्हणून पुढे लिहिलेलं आहे हालेलुया बाकी पण गोष्टी तिथे लिहिलेलं आहे हालेलुया 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 प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड आणखी पुढे प्रभूने दुष्टापासून लांब राहण्यासाठी आणखी एक मार्ग ईश्वर शिकवलेला आहे 35 तुम्ही तर आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा त्यांचे बरे करा निराश न होता उसळे द्या निराश न होता उसळे द्या प्रेज द लॉर्ड पुढे अजून लिहिलेलं आहे म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल तुम्हाला मोठा प्रतिफळ देणारा कोणतरी बसलेला आहे म्हणून माणसांच्या कडे प्रतिफळ मागायला बसू नका तुला देणारा मी आहे असं परमेश्वर काही महिन्यापूर्वी एका कुटुंबामध्ये एक 70-75 वर्षाचा एक माणूस हालेलुया त्यांचं अंतःकरण माझ्या समोर उघडून बोलत होते त्यांनी मला बोलले त्यांच्या काकांनी त्यांच्यावर केवढे अत्याचार करायला प्रयत्न केला काका जबरदस्त मागेला जमिनीच्या संबंधामध्ये वगैरे हालेलुया हा जो मुलगा आहे मुलगा म्हणजे 75 वर्षाचा माणूस आहे हालेलुया काकासाठी मुलगा काकाला कधी उलट बोललं कागद पेपर सर्व तयारीत त्याच्याकडे आहे हालेलुया
त्यांनी मला बोललेली एक गोष्ट असते आहे, माझ्या आजोबांनी मला बोलले, ज्याला देव देवता आहे त्याला माणूस कशाला अडवायला जायचं. त्या 75 वर्षांच्या बंधूने मला बोलले हालेलुया. माझा आजोबा, मी जास्त बायबल वाचले नाही, माझा आजोबा बायबल वाचणारा माणूस होता, प्रार्थना करणारा माणूस होता. हालेलुया. माझ्या आजोबांनी मला शिकवलेले ज्ञान आहे, ज्याला देव देत आहे त्याला कोणतरी अडवायला जाऊन उपयोग नाही. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. मला मराठीचा सर्व जुनं कागद आहे. हालेलुया. मला जास्त काही वाचायला वगैरे भेटलं नाही, कळालं नाही, तरी त्यांनी मला कागद वगैरे आणून दाखवलं, मला सांगितलं पाहता तुम्ही हे वाचा, हे पण वाचा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, कायम अपेक्षा देवाकडे ठेवायची. माझा देव मला दिलं तर सफिशियंट आहे. माणसाने खेचून घेतले केवढं खेचून. हालेलुया. केवढं घेऊन जाणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यांना आत्मिक सामर्थ्य आहे ते सांगणार घेऊन जा. हालेलुया. हालेलुया. परम पवित्र संस्काराला हालेलुया. 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 कायम पोटामध्ये गडबड आहे अशा काही लोकांचा पोटातील गडबड देवाने आता दूर केलेला आहे. हालेलुया. पवित्रात्म्याने एक सूचना दिली, तुमच्यामध्ये काही लोक काहीतरी विचारायचं आहे म्हणून प्रश्न विचारण्यासाठी जातात. मी प्रश्न नाही विचारला तर त्यांना काही वाटणार? त्यांना काय वाटायचं ते वाटू दे, तरी तू विनाकारणचा प्रश्न विचारायला जायच नाही. हालेलुया. कारण तू टाकलेली एका प्रश्नाला उत्तर देण्यासाठी शैतान तिकडे तयारी होती आहे. देवाने जे तोडून टाकलेलं आहे ते परत उभा करण्यासाठी तू विचारणारे एक प्रश्न तुझ्या मागे. हालेलुया. खास करून जुन मित्र, जुन मैत्री, ज्यांच्या बरोबर एकदा तरी शैतानी तुम्हाला काहीतरी चुकीच्या मार्गामध्ये घेऊन गेलेला आहे, त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारे एक मेसेज पाठवायचा. परम पवित्र संस्काराला फुफ्फुसाचा आणि घशाचा भागातील त्रास तक्रार असेल लोकांना पवित्र आत्मा आता बरे करत आहे. एका किडनीचा त्रास असलेल्या व्यक्तीला येशू स्पर्श करत आहे. शरीरामध्ये बाटा येत आहे, क्रॅम्प्स पकडत आहे, या त्रासातून जाणाऱ्या अनेक लोकांना प्रभूने सुटका दिलेला आहे. कोणाच्या तरी एका डोळ्याला येशूने दृष्टी वाढून दिलेला आहे. कोणाच्या तरी एका डोळ्याचा दुखणे देवाने आता बरे केलेला आहे. एका ताईने ते स्वीकार केलेला आहे. दुखणं गेला,
कधीपासून दुखत होते? काल दुपारपासून. देवाचा आभार. हालेलुया. मानसिक त्रास, मानसिक तणाव असलेली अनेकांना प्रभूने स्पर्श केलेला आहे. कोणाचा तरी युटरस जे त्रासामध्ये होते त्या युटरसला प्रभूने आता आशीर्वाद दिलेला आहे. गर्भाशयाला जे त्रास होता त्यामध्ये प्रभूने आता काळजी घेतलेला आहे. हा पत्ताना कौभार करू. तुमच्यामध्ये एका व्यक्तीला शैतानी पीडा जबरदस्त होते त्या व्यक्तीला हाताच्या या भागामध्ये एक त्रास होते. ते त्रास परमेश्वराने पूर्णपणे आता काढून टाकलेला आहे. तुम्हाला साक्षीवर द्यायचं असेल तर वैयक्तिक मला भेटून माझ्याशी बोलू शकता आहे. पब्लिकमध्ये साक्ष द्यायची गरज नाही. हालेलुया. डॉक्टर एकदम जड जड आहे. अशा स्थितीतील काही लोकांना प्रभू शांतता आणि आशीर्वाद दिलेला आहे. कंट्रोल नाही असे झोप येत आहे. अशा कोणतरी एक दुष्टात्म्याच्या बंधनामध्ये होते त्या कंट्रोल नाही एवढ्या झोप येत आहे त्या स्थितीतील व्यक्तीला प्रभूने आता सोडवलेलं आहे. मानसिक स्थिती कायम बिघडत आहे. आज चांगला मूड मध्ये असेल तर उद्या काहीतरी बिघडणारच, उद्या मूड होणारच. एवढे मूड व्हेरिएशन असलेले कोणाला तरी त्या बंधनातून येशू आता सुटका देत आहे. असा कोणतरी एक व्यक्ती आहे ज्यांच्या जीवनामध्ये सिन्सिअरिटी म्हणूनची गोष्ट आहे ती नाही, प्रामाणिकपणा, सिन्सिअरिटी. हालेलुया. एका व्यक्ती बरोबर अगदी क्लोज आहे म्हणून दाखवत त्या व्यक्ती बरोबर बोलणार, कोणालाही न कळवता त्या व्यक्तीच्या शत्रूकडे जाऊन त्या व्यक्ती बद्दल जेवढे गोष्टी कोणालाही न कळवता अगदी लबाडगिरीने त्याच्या डोक्यात गारण्याचा तेवढे सामर्थ्य असलेले कोणतरी आहे. एवढे गेम खेळायला येत आहे अशा एका व्यक्तीला पवित्रात्मा सांगत आहे तुला सुखा मिळण्यासाठी कमीत कमी काही लोकांच्याकडे तू जाऊ शकाव. तुमचा मी अशा अशा पद्धतीने बदनामी केलेला आहे असे जाऊन कळवा. देवाच्या राज्याचे एक वैशिष्ट्य आहे प्रामाणिकपणा बोलण्यामध्ये, व्यवहारामध्ये. हालेलुया. तुला मित्र पाहिजे म्हणून, तुला मैत्रीण पाहिजे म्हणून कुठे कोणाचं काही झालेलंच नाही अशा गोष्टी सुद्धा समोरच्या व्यक्तीच्या डोक्यात घालून त्या दोघांचा शत्रुता तयार करून घेऊन तू मित्र व्हायला, तू मैत्रीण व्हायला जे प्रयत्न करत आहे. हालेलुया. हे शैतानाचा राज्याचा कार्य आहे. एक योग्य रीतीने हृदय उघडून असलेले बोलणे त्या बंधनातून सुटका मिळण्यासाठी तुला उपयोगी पडणार. सर्वशक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र, पवित्र आत्मा
तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन. हालेलुया. 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 हालेलुया.